आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचा प्रकार समोर आलाय. बीएमसी स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या दोन्ही घरी इन्कम टॅक्सनं सकाळीच छापा मारला. त्यांच्या घरी ईडीकडून जाधवांची चौकशी सुरू आहे. इन्कम टॅक्सकडून ही चौकशी सुरू आहे. याशिवाय यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय आणि माझगाव विभाग संघटक विजय लिपारे यांच्या काळा चौकीच्या घरी सुद्धा आयटीची टीम दाखल झाली असून काही कंत्राटदारांवरही ईडीनं छापे मारल्याची माहिती आहे. नुकतंच राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्या भोवती ईडीनं फास आवळल्यानंतर आता शिवसेना नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. जानेवारी महिन्यात किरीट सोमय्यांनी यशवंत जाधवांवर कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. एवढंच नाही तर इन्कम टॅक्सच्या हाती पुरावे लागलेले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले होते. यशवंत जाधव पत्नी यामिनी जाधवनी आमदारकीचं फॉर्म भरलं, त्यात त्यांनी कोट्यावधी रुपयेची मालमत्ता लपवली. या संबंधी काही माहिती इन्कम टॅक्स विभागाला मिळाली. त्या कंपनीला अधिकृतरित्या बंद कंपनी घोषित करण्यात आलं होतं. ती कंपनी यशवंत जाधवनी त्याच्याद्वारा 15 कोटी रुपये जे महापालिका कॉन्ट्रॅक्टर करून जे पैसे मिळतात ते रोकडेमध्ये येतात, गाड्यांमध्ये बॅगा भरून येतात,